नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तुमच्या घरातील लाईट बिल जर तुम्हाला ऑनलाईन पाहायचं असेल किंवा डाउनलोड करायचं असेल, म्हणजेच महावितरणाकडून घरी लाईट बिल येण्याआधीच ते आपल्याला जर डाउनलोड करायचं असेल किंवा आपल्या घरातील लाईट मीटरचा काढलेला फोटो, ज्या फोटोवरून आपल्याला बिल येतं तो फोटो पाहायचा असेल तर तो कसा पाहायचा, याबद्दलची सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमचं येणारं लाईट बिल आधीच डाउनलोड करता येईल किंवा जुने लाईट बिल पाहता येतील आणि त्याचबरोबर तुमच्या मीटरचा काढलेला फोटो पाहता येईल, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या फोटोच्या आधारे तुम्हाला बिल आलेलं आहे. तर सुरू करू आपण आपल्या. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुम्हाला सर्च न करता सर्वप्रथम पाहता येईल. सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमधून गुगल क्रोम ओपन करायचा आहे. मोबाईलची स्क्रीन आपल्याला आडवी पकडायची आहे, त्यामुळे असा आपल्याला मोठी स्क्रीन दिसून येईल. त्यानंतर तिथे सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचा व्ह्यू बिल, असं टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर साऱ्या लिंक येतील. त्यापैकी पहिलीच लिंक आपल्याला व्ह्यू ऑर पे बिल दिसेल www.mahadiscom.in. त्या पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महावितरण वेबसाईट ओपन झालेली दिसेल आणि तिथ्या पेजवर आपल्याला एक फॉर्म ओपन झालेला दिसेल आणि इथेच आता आपल्याला आपली माहिती भरायची, त्यानुसार आपल्याला आपलं लाईट बिल डाउनलोड करता येईल आणि मीटरचा फोटो काढलेलाही तो पाहता येईल. तर सर्वप्रथम या ह्याच्यामध्ये कंझ्युमर टाईप असा पहिला रकाना दिसतोय, तो तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये कंझ्युमर नंबर दिसतोय, म्हणजेच ग्राहक क्रमांक. हा ग्राहक क्रमांक आपल्याला आपल्या लाईट बिलाच्या उजव्या साईडला वरच्या कोपऱ्यात दिसून येईल. तो ग्राहक क्रमांक बघायचा आहे आणि व्यवस्थित इथे टाईप करायचा आहे. ग्राहक क्रमांक बघून झाल्यानंतर त्याच्याच खाली बीयू असा एक रकाना दिसतोय. बीयू म्हणजे बिलिंग युनिट. बिलिंग युनिट ही तुम्हाला तुमच्या जुन्या लाईट बिलावर पाहायला मिळेल, ते व्यवस्थित बघा, ते टाका. त्यानंतर ॲटोमॅटिकच साईडला तुमचा प्रभाग आलेला तुम्हाला दिसेल. कंझ्युमर नंबर, त्यानंतर बिलिंग युनिट, हे दोन टाकून झाल्यानंतर त्याखाली तुम्हाला कॅपचा कोड दिसेल. तो कॅपचा कोड बघायचा आहे व्यवस्थित आणि आहे तसा कॅपचा कोड आपल्याला खालच्या रकान्यामध्ये टाईप करायचा आहे. ह्या तीन प्रकारचा डेटा दिल्यानंतर आता खाली सबमिट नावाचं एक बटन दिसेल. ह्या सबमिट नावाच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर त्या फॉर्मच्याच खाली आपली माहिती आलेली दिसेल. आपला कंझ्युमर नंबर, बिलिंग युनिट, त्यानंतर प्रभाग आणि कुठल्या महिन्याचं लेटेस्ट बिल आलेलं आहे आणि ते किती आहे, ही सर्व माहिती दिसेल. आणि त्यानंतरच त्याच टेबलमध्ये शेवटचे दोन कॉलम दिसतात, व्ह्यू बिल आणि व्ह्यू फोटो. तर व्ह्यू बिल त्याखाली जो सिम्बॉल दिसतोय तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला व्ह्यू आपलं बिल पाहायला मिळेल आणि फोटोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फोटो पाहायला मिळेल. तर सर्वप्रथम आपण आपला फोटो पाहूया या फोटोच्या आयकॉनवर क्लिक करून. बघा, फोटोच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा फोटो आपल्याला आलेला दिसेल. त्याची डेट आणि कधी तो फोटो काढला हे सर्व दिसेल. त्यानुसार तुम्हाला ते बिलिंग युनिटी पाहायला मिळेल आणि त्यानंतरच व्ह्यू बिल या रकान्यामध्ये जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं बिल आलेलं आपल्याला दिसेल. या प्रकारची आवृत्ती आपल्याला घरीही मिळते. तर याच बिलाच्या वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला मुद्रणयोग आवृत्ती पहा असा एक ऑप्शन दिसतोय, ह्याच्यावर क्लिक करा. या लिंकवर, या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे प्रिंट असलेले एक बिल येईल आणि इथेच प्रिंट किंवा डाउनलोड असं एक बटन आहे. PDF डाउनलोड करण्यासाठी या प्रिंट बटनवर क्लिक करा आणि ह्याला सेव्ह ॲज PDF म्हणून आपण आपल्या मोबाईलमध्येही सेव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपलं लाईट बिल आणि आपल्या मीटरचा काढलेला लेटेस्ट फोटो पाहू शकतो, व्हेरीफाय करू शकतो किंवा लाईट बिल वितरित होण्याआधीच ते डाउनलोड करू शकतो. ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण इथून पुढे येणाऱ्या आमच्या प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. धन्यवाद.